19 मे रोजी कोरोना आजाराच्या संदर्भात राज्य शासनाकडून होत असलेला अक्षम्य दुर्लक्षपणा, मंत्री आणि प्रशासनात असलेला समन्वयाचा अभाव या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष जुन्नर तालुकाच्या वतीनं भाजपा जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष शेठ तांबे, कार्याध्यक्ष अमोलदादा शिंदे, त्याचबरोबर जुन्नर शहर अध्यक्ष गणेशजी बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष अंबरशेठ परदेशी, भारतीय युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतीकभाऊ जाधव यांच्या हस्ते तहसील कार्यालय जुन्नर येथे निवेदन देण्यात आलं आणि शासनाचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी भाजप जुन्नर तालुका सरचिटणीस मयूर तुळे सर, संपर्क प्रमुख नवनाथजी हंडे, तसेच भाजप युवा मोर्चा जुन्नर शहर अध्यक्ष मयूरभाऊ दिवेकर यांसह उमेशदादा साळी आणि कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. संपूर्ण जगामध्ये आज कोरोना सारख्या महामारीचं भीषण संकट पसरलेलं असताना या राज्यामध्ये सुद्धा या महामारीचा प्रादुर्भाव अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आज जर देशामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र हे नंबर एकचं राज्य, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंबर एकचं राज्य, प्रादुर्भाव झालेलं राज्य आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या पद्धतीने कामकाज हाकतंय, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने हाकतंय. त्या ठिकाणी तुम्ही अमिताभ गुप्ताला, त्या ठिकाणी महाबळेश्वरला फिरायला तुम्ही क्लीन चीट दिली. न्यूज रिपोर्टर गौरव रोकडे, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.